Welcome students. In this lecture, I will start the next point, that is integration by partial fraction. म्हणजे इंटिग्रेशन टॉपिक मधली सगळ्यात शेवटची जी मेथड आहे ती आपण आजपासून चालू करणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला रॅशनल फंक्शन कशाला म्हणायचं असतं, प्रॉपर रॅशनल फंक्शन कशाला म्हणायचं, इम्प्रॉपर रॅशनल फंक्शन कशाला म्हणायचं आणि ही पार्शल फ्रॅक्शनची मेथड केव्हा यूज करायची हे आपण पहिल्यांदा पाहूयात. पहिल्यांदा पाहूयात आपण रॅशनल फंक्शन कशाला म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इफ एफ एक्स अँड जी एक्स आर टू पॉलिनोमियल फंक्शन्स देन एफ एक्स अपॉन जी एक्स वेअर जी एक्स इज नॉट इक्वल टू झिरो इज कॉल्ड अ रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजे एक्स्ट्रा टर्ममध्ये असणारं कोणतंही इक्वेशन असतं त्यांचा जर आपण भागाकार घेतला तर त्या भागाकाराला आपण कसलं फंक्शन म्हणणार आहोत, रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. इफ डिग्री ऑफ एफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ जी एक्स देन एफ एक्स अपॉन जी एक्स इज कॉल्ड अ प्रॉपर रॅशनल फंक्शन. म्हणजे जेव्हा न्यूमरेटरमधल्या फंक्शनची डिग्री ही डिनॉमिनेटरमधल्या फंक्शनच्या डिग्रीपेक्षा लेस असेल तेव्हा त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, प्रॉपर रॅशनल फंक्शन. आणि तेव्हा तिथे आपण ही पार्शल फ्रॅक्शनची मेथड यूज करू शकतो. नेक्स्ट सांगितलेलं आहे, इफ डिग्री ऑफ एफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिग्री ऑफ जी एक्स देन फंक्शन एफ एक्स अपॉन जी एक्स इज कॉल्ड अ इम्प्रॉपर रॅशनल फंक्शन. अँड हियर वी हॅव टू सिम्प्लिफाय द एक्झाम्पल, वी हॅव टू फाईंड इट्स कोशंट अँड रिमेंडर अँड वी हॅव टू यूज द व्हॅल्यू ऑफ एफ एक्स अपॉन जी एक्स ॲज कोशंट प्लस रिमेंडर डिवायडेड बाय जी ऑफ एक्स वेअर जी ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू झिरो अँड वी हॅव टू सिम्प्लिफाय द गिवन इंटिग्रल. म्हणजे काय सांगतं बघा, जर न्यूमरेटरमधल्या फंक्शनची डिग्री ही छेदातल्या फंक्शनच्या डिग्रीपेक्षा मोठी किंवा तेवढीच असेल तर आपल्याला तिथं प्रत्यक्ष भागाकार करावा लागतो, त्याचा कोशंट आणि रिमाइंडर फाईंड करावा लागतो आणि एफ एक्स अपॉन जी एक्ससाठी व्हॅल्यू यूज करावी लागते, कोशंट प्लस रिमाइंडर डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज घाला आणि तयार होणारी इंटिग्रलची ही नवीन व्हॅल्यू यूज करून सिम्प्लिफाय करा, म्हणजे तुमचं सोल्युशन कम्प्लीट होतं. म्हणजे इथं बेसिक आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा न्यूमरेटरची डिग्री ही लेस असेल कशापेक्षा, डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा, तेव्हाच आपण तिथं पार्शल फ्रॅक्शन मेथड यूज करू शकतो. आता ही पार्शल फ्रॅक्शन मेथड यूज करत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला तीन टाईप्स दिलेले आहेत. कोणते टाईप्स दिलेले आहेत ते आपण आता पाहूयात. इथे काय सांगतं बघा, इफ द गिवन फंक्शन इज प्रॉपर रॅशनल फंक्शन देन वी हॅव टू यूज पार्शल फ्रॅक्शन मेथड. म्हणजे जर एफ एक्सची डिग्री ही जी एक्सपेक्षा लेस असेल तर ते प्रॉपर फंक्शन असतं, प्रॉपर रॅशनल फंक्शन. तेव्हा तिथं आपण पार्शल फ्रॅक्शनची मेथड यूज करू शकतो. थ्री टाईप्स ऑफ अ प्रॉपर रॅशनल फंक्शन वेअर डिनॉमिनेटर इज एक्सप्रेस्ड ॲज, टाईप वन सांगितलं आहे, अ नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. म्हणजे काय, छेदामध्ये जे फॅक्टर्स येणार आहे ते सगळे फॅक्टर्स कसे असायला पाहिजेत, नॉन रिपीटेड, म्हणजे सगळे फॅक्टर्स वेगवेगळे असतील, तेव्हा पहिला टाईप तयार होतो. इन द सेकंड टाईप दे आर टोल्ड दॅट डिनॉमिनेटर हॅज रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. रिपीटेड म्हणजे परत परत येणारा. जर एखादा फॅक्टर रिपीट झाला असेल, म्हणजे दोन वेळा आला असेल, तीन वेळा आला असेल, तर तेव्हा आपल्याला रिपीटेडची मेथड यूज करावी लागते. अँड इन द थर्ड टाईप वी हॅव डिनॉमिनेटर इज एक्सप्रेस्ड ॲज प्रोडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर. म्हणजे ह्या थर्ड टाईपमध्ये एक फॅक्टर लिनियर फॅक्टर असतो आणि दुसरं एक क्वाड्रॅटिक फॅक्टर असतं, म्हणजे वर्ग समीकरण असतं ज्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडता येत नाही, त्याचं सोल्युशन आपल्याला थर्ड टाईपमध्ये बघायचे आहे. असे तुमचे पार्शल फ्रॅक्शनमध्ये तीन टाईप्स आहेत. ह्यातला पहिला टाईप आपण आता चालू करणार आहोत. पहिल्या टाईपसाठीची सोल्युशन मेथड आपण आता पाहूयात. टाईप फर्स्ट, डिनॉमिनेटर इज एक्सप्रेस्ड ॲज नॉन रिपीटेड फॅक्टर. देन फर्स्ट
express the term in the integral in the partial form as. If the rational form of given example is px square plus qx plus r divided by x minus a into x minus b into x minus c, then we have to write this equation in partial form as constant a divided by x minus a plus constant b divided by x minus b plus constant c divided by x minus काय सांगले बघा, वरती तुमचं न्यूमरेटरमध्ये क्वाड्रॅटिक फंक्शन आहे, छेदामध्ये तीन फॅक्टर आहेत, म्हणजे ह्याची डिग्री तीन आहे आणि ह्याची डिग्री किती आहे, दोन आहे. छेदाची डिग्री ही अंशापेक्षा मोठी आहे आणि तर पार्शल फ्रॅक्शनची मेथड यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये तीन फॅक्टर्स आहेत, एक्स मायनस ए, एक्स मायनस बी आणि एक्स मायनस सी. म्हणून एक्सप्रेशन घेत असताना आपल्याला कॉन्स्टंट किती घ्यावे लागतील, तीन. जेवढे फॅक्टर्स तेवढे कॉन्स्टंट्स घ्यायचे, पहिला कॉन्स्टंट डिवायडेड बाय पहिला फॅक्टर प्लस दुसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर प्लस तिसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय तिसरा फॅक्टर. असे तुमचे जेवढे फॅक्टर्स असतील तेवढे आपल्याला कॉन्स्टंट घ्यायचे आहे आणि एक्सप्रेशन तयार करायचे आहे. हे एक्सप्रेशन घेऊन एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं, कॉन्स्टंट ए बी सीच्या व्हॅल्यूज फाईंड करायच्या आणि त्या व्हॅल्यू इंटिग्रलमध्ये यूज करून मग आपल्याला इंटिग्रल सिम्प्लिफाय करावं लागतं. हे एक्सप्रेशन एक्झाम्पलमध्ये कसं यूज करायचं आणि एक्झाम्पल्स कसे सोडवायचे हे आता आपण पाहूयात. टुडेज फर्स्ट एक्झाम्पल इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस टू डिवायडेड बाय एक्स मायनस वन इंटू एक्स प्लस टू इंटू एक्स प्लस थ्री डी एक्स. नाउ given example is of the type 1 where the roots are non-repeated. Now we have to use its solution method. Here we have three factors, therefore we have to take three constant. Therefore express the term in the integral as x square plus 2 divided by x minus 1 into x plus 2 into x plus 3 is equal to constant a divided by x minus 1 plus constant b divided by x plus 2 plus constant c divided by x plus 3 and call this as equation number 1. Now we have to make denominator of both sides same and equating only terms in the numerator we get x square plus 2 is equal to constant a d into x plus 2 into x plus 3. Here we want same denominator and here given factor is only x minus 1. Therefore we have multiplied with x plus 2 and x plus 3 to the constant a. Similarly, multiplying to the constant b we get plus b into, here we have to multiply with x minus 1 and x plus 3. Similarly, plus constant c into the bracket x minus 1 into x plus 2. Call this as equation number 2. बघा इथं काय सांगतं मी, हे दिलेलं एक्झाम्पल तुमच्या टाईप 1 आहे ज्याच्यामध्ये तुमचे रूट्स हे कसे आहेत, नॉन रिपीटेड आहेत. इथं तीन फॅक्टर्स आहेत, तीन तुमचे अवयव आहेत, म्हणून आपल्याला तीन कॉन्स्टंट्स घ्यावे लागले, ए बी आणि सी. पहिल्यांदा एक्सप्रेशन लिहिलं आणि त्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन 2 तयार करत असताना आपल्याला दोन्ही बाजूचा छेद सारखा करायचा आहे आणि फक्त अंशातल्या व्हॅल्यूज इक्वेट करायच्या आहेत. मग छेद सारखा जर मग दोन्ही बाजूचा छेदातली टर्म कॅन्सल होते आणि इकडं कारण अंशामध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि इकडे छेद सारखा करत असताना एच्या डिवायडेड बाय मध्ये एक्स मायनस 1 हा फॅक्टर आहे, म्हणून हा फॅक्टर सोडून राहिलेल्या दोन फॅक्टरने आपण ए मल्टिप्लाय केलं. सिमिलरली बीच्या खाली डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस 2 आहे, म्हणून त्याच्या राहिलेले दोन फॅक्टर्स एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 3 ने आपण मल्टिप्लाय केलं. सिमिलरली सीला आपण एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 2 ने मल्टिप्लाय केलं आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. Now we have to find the values of constant a, b and c. Therefore for finding the values of constant a, b, c, now we have to make each bracket equal to 0. Then we get values of all constants. First we make the bracket x plus 2 equal to 0. Therefore we have to put x is equal to minus 2
Therefore, equation 2 becomes here square of minus 2 is 4 plus this constant 2 remains as it is equal to here write directly a into 0. Where we have x plus 2 factor, write there directly 0. Therefore, we get a into 0 plus b into the bracket. Here, we have to use value of x as minus 2. Therefore, we get minus 2 minus 1 into the bracket minus 2 plus 3 plus constant c into 0. Now, here 4 plus 2 is equal to 6. Here, minus 2 minus 1 is minus 3. And minus 2 plus 3 is plus 1. Plus 1 into minus 3 into b, that is minus 3b. This implies that b is equal to minus 2. Similarly, now make the bracket x plus 3 is equal to 0. Therefore, we have to put x is equal to minus 3 in equation 2. Therefore, we get square of 3 is 9 plus constant 2 as it is equal to a into the bracket 0 plus b into the bracket 0 plus c into the bracket minus 3 minus 1 into the bracket minus 3 plus 2, and simplifying this term we get 11 is equal to c into minus 3 minus 1, that is minus 4, minus 3 plus 2, that is minus 1. Minus 1 into minus 4, that is plus 4 into c, that is 4c. Simplifying it, we get value of c is 11 divided by 4. Now, we have to make the bracket x minus 1 equal to 0. Therefore, put x is equal to plus 1. Therefore, from equation 2, we get 1 square is 1 plus 2. Is equal to a into, right here value of x is 1, therefore we get 1 plus 2 into 1 plus 3 plus b into 0 plus c into 0. Simplifying this, we get 3 is equal to 12a, that is a is equal to 3 by 12. This implies that a is equal to 1 by 4. Now we get values of all constants. Therefore, putting these values of constant in equation 1, we get x square plus 2 divided by x minus 1 into x plus 2 into x plus 3 is equal to 1 divided by 4 into the bracket x minus 1 plus minus 2 divided by x plus 2 plus 11 divided by 4 divided by x plus 3. Now we have to use this value in the given integral. Therefore, we get I is equal to integration of 1 by 4 divided by x minus 1 minus 2 divided by x plus 2 plus 11 divided by 4 divided by x plus 3 into dx. Now, separating each integral and taking constant terms outside of the integrals, we get I is equal to 1 upon 4 into integration of 1 upon x minus 1 into dx minus 2 into integration of 1 upon x plus 2 dx plus 11 divided by 4 into integration of 1 upon x plus 3 into dx. Now, using the values of integrals, we get here given integrals of the type integration of 1 upon fx into dx, which is the answer log of mod fx. Therefore, we get 1 by 4 into log of x minus 1. Here, coefficient of x is 1. Therefore, we have written this term directly. Minus 2 into value of this integral is log of x plus 2. Plus 11 by 4 constant remains as it is, and value of this integral is log of x plus 3 plus constant c. Here our solution is completed. बघा एग्जांपल मध्ये पहिल्यांदा आपण एक्सप्रेशन घेतलं, दोन्ही बाजूचा डिनोमिनेटर सेम करून फक्त न्यूमरेटरची व्हॅल्यू आपण इक्वेट केला आणि त्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 2.
आता इक्वेशन 2 मधला प्रत्येक ब्रॅकेट इक्वल टू 0 करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज मिळतात. मग पहिल्यांदा आपण एक्स प्लस 2 हा ब्रॅकेट 0 करायचा ठरवला, तर इथं प्लस 2 आहे म्हणजे इथे व्हॅल्यू किती ठेवायला हवी, मायनस 2. म्हणून आपण काय म्हटलं, पुट एक्स इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन 2. देअरफॉर वी गेट दोन्ही बाजूला 2 ह्या व्हॅल्यूज घालायच्या आहेत. इकडे 2 स्क्वेअर 4 आला, प्लस 2 आहे तसाच. आणि आता एक्स प्लस 2 ब्रॅकेट आपण 0 केलाय, त्याच्यामुळे जिथं जिथं एक्स प्लस 2 फॅक्टर आहे त्याची व्हॅल्यू आता किती होणार आहे, 0. ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे 0 इंटू ए इंटू एक्स प्लस 3 म्हणजे आन्सर किती येणार, 0 येणार आहे. सिमिलरली थर्ड फॅक्टर मध्ये पण तोच ब्रॅकेट आहे, म्हणून तिथं पण आपण 0 म्हटला. आणि जिथं त्याची व्हॅल्यू नाही आहे तर तिथंच आपण एक्सच्या जागी व्हॅल्यू ठेवून घेतली, 2 - 1 इंटू द सेकंड ब्रॅकेट -2 + 3. सिम्प्लिफाय करा म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते. एक्स प्लस 2 झाल्यानंतर आपण पुढचा ब्रॅकेट घेतला, एक्स प्लस 3 0 करायचं, म्हणजे एक्सच्या जागी व्हॅल्यू किती ठेवायला हवी, -3. सिमिलरली सिम्प्लिफाय करा म्हणजे तुम्हाला सेकंड कॉन्स्टंट मिळेल. नंतर थर्ड फॅक्टर 0 करत असताना आपला थर्ड फॅक्टर आहे एक्स मायनस 1, म्हणजे -1 जागी एक्सच्या जागी आता तुम्हाला तिथे व्हॅल्यू किती घ्यायला हवी, +1. तिथंही सिम्प्लिफाय करा म्हणजे तुम्हाला तिसरा कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळेल. तिन्ही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर त्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार, आणि इक्वेशन 1 ची जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू आपण आता इंटिग्रल मध्ये यूज करणार. देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये ह्या तिन्ही व्हॅल्यूज लिहिल्या. 3 टर्म्स आहेत म्हणून तिन्ही टर्मचे 3 वेगवेगळे इंटिग्रल्स करून घेतले. त्याच वेळी कॉन्स्टंट टर्म या तुमच्या इंटिग्रेशनच्या आपण बाहेर लिहून घेतल्या, आणि राहिलेलं फंक्शन इंटिग्रलमध्ये घेतलं. हे इथं तयार होणारे हे तिन्ही फंक्शन तुमचे इंटिग्रेशन ऑफ 1/fxdx टाईपचे आहेत. मग इंटिग्रेशन ऑफ 1/xdx चा फॉर्म्युला काय असतो, लॉग ऑफ एक्स. सिमिलरली ह्याचा आन्सर काय ना, लॉग ऑफ फंक्शन ऑफ एक्स देणार. फक्त इथं एक्सचा कोएफिशियंट जर अदर दॅन 1 असेल तर त्या टर्मला आपल्याला काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. पण इथं एक्सचा कोएफिशियंट 1 आहे म्हणून आपल्याला 1 ने डिवाइड करायची गरज नाही, आपण डायरेक्टली काय म्हटलं, लॉग ऑफ एक्स मायनस 1. सिमिलर सेकंड टर्मसाठी, सिमिलर थर्ड टर्मसाठी. इथं तुमचं हे पहिलं एक्झाम्पल कम्प्लीट झालं. नाऊ द सेकंड एक्झाम्पल इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 12x + 3 डिवाइडेड बाय 6x² + 13x - 63 इंटू dx. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डायरेक्टली त्यांनी इक्वेशनचे फॅक्टर्स न देता एक क्वाड्रॅटिक फंक्शन दिलेलं आहे, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ह्या वर्गसमीकरणाचे अवयव काढून घ्यायला हवे, फॅक्टर्स काढायला पाहिजे. पण फॅक्टर्स काढत असताना x² कोएफिशियंट तुमचा किती आहे, 6 आहे, म्हणजे फॅक्टर्स करताना तुम्हाला 63 × 6 म्हणजे 378 चे असे दोन फॅक्टर्स काढायला हवेत, की जिथे मायनस आहे म्हणजे डिफरन्स किती असायला हवा, 13. म्हणजे फॅक्टर्स काय मिळाले आपल्याला, 27 आणि 14. मधला साईन प्लस असल्यामुळे 27 साईन आलं प्लस आणि 14 साईन आलं मायनस. तुम्हाला आता ह्या स्टेप्स माहिती आहेत कशा सोडवायच्या, कसे फॅक्टर्स काय करायचे, हे सिम्प्लिफाय करून घेतलं आणि आपल्याला दोन फॅक्टर्स मिळाले, 2x + 9 आणि 3x - 7. आता इंटिग्रलमध्ये आपण त्या इक्वेशनच्या जागी त्याच्या ह्या दोन फॅक्टर्सची व्हॅल्यू आपण यूज करणार आहोत. देअरफोर इंटिग्रल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 12x + 3 डिवाइडेड बाय 2x + 9 × 3x - 7 इंटू dx. नाउ दिस गिवन एक्झाम्पल इज ऑफ द टाईप फर्स्ट. देअरफोर वी हॅव टू फर्स्ट एक्सप्रेस द टर्म इन द इंटिग्रल ॲज 12x + 3 डिवाइडेड बाय 2x + 9 × 3x - 7 इज इक्वल टू a डिवाइडेड बाय 2x + 9 प्लस b डिवाइडेड बाय 3x - 7. कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 1. नाऊ मेकिंग सेम डिनोमिनेटर ऑन बोथ साईड्स अँड इक्वेटिंग ओनली द व्हॅल्यूज इन द न्यूमरेटर्स वी गेट 12x + 3 इज इक्वल टू कॉन्स्टंट a इंटू 3x - 7 प्लस कॉन्स्टंट b इंटू 2x + 9. कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 2.
Now, first we make the bracket 3x minus 7 is equal to 0. That is, this minus 7 becomes plus 7 and this 3 goes into the denominator. Therefore, we get x is equal to 7 by 3. Now, we use this value in the equation 2. Therefore, we get 12x, that is 12 into 7 by 3. This plus 3 remains as it is equal to a into the 0, since value of this term is 0. Plus constant b into put value of x as 7 by 3. Therefore, we get 2 into 7 by 3 plus 9. Now, here simplifying terms, we get 4 into 7, that is 28, plus 3 is equal to b into 7 into 2, that is 14 divided by 3 plus 9. Now, in cross multiplication, we get 31 is equal to b into the bracket 14 plus 27 divided by 3. Now, simplifying these terms, we get b is equal to 31 into 3 divided by 21. This implies that value of b is 93 divided by 41. Now, similarly, make the second bracket 2x plus 9 is equal to 0. That is, this plus 9 becomes minus 9 and this 2 goes in the denominator. Therefore, we get the value of x as minus 9 by 2. Therefore, equation 2 becomes 12 into the bracket minus 9 divided by 2 plus constant 3 is equal to a into the bracket. Bracket is 3x minus 7. Therefore, we get 3 into minus 9 divided by 2 minus 7 plus b into the bracket 0. Now, simplifying these terms, we get minus 54 plus 3 is equal to a into minus 27 divided by 2 minus 7. Now, taking cross multiplication on the right hand side, we get minus 51 is equal to a into minus 27 minus 14 divided by 2. That is, simplifying this, we get a is equal to 51 into 2 divided by 41, that is 102 divided by 41. Now, using these values of constant a and b in equation 1, we get 12x plus 3 divided by 2x plus 9 into 3x minus 7 is equal to 102 divided by 41 divided by 2x plus 9 plus 93 divided by 41 divided by 3x minus 7. Now, using this value in the integral I, we get I is equal to integration of 102 divided by 41 into 2x plus 9 into dx plus 93 divided by 41 into 3x minus 7 into dx. Now, taking the constant terms outside of the integrals, we get 102 divided by 41 into integration of 1 upon 2x plus 9 into dx plus 93 divided by 41 into integration of 1 upon 3x minus 7 into dx. Now, using the values of integrals, we get 102 divided by 41 into this function is of the type integration of 1 upon fx into dx. Using its formula, we get answer log of 2x plus 9 divided by 2. Since coefficient of x is 2, therefore we have to divide with 2. Similarly, in the second term, we get plus 93 divided by 41 constant as it is, and value of integral is log of 3x minus 7 divided by 3 plus constant c. Simplifying these terms, we get I is equal to 51 divided by 41 into log of 2x plus 9 plus 31 divided by 41 into log of
3x minus 7 plus constant c. बघाता ह्या एग्जांपल मध्ये आपल्याला त्याने छेदामध्ये फॅक्टर्स न देता क्वाड्रॅटिक फंक्शन दिलेला आहे, म्हणून आपण त्याचे पहिल्यांदा फॅक्टर्स काढून घेतले. क्वाड्रॅटिक फंक्शनच्या जागी त्याचे फॅक्टरची व्हॅल्यू आपण इंटिग्रलमध्ये यूज केली. तर हे तुमचं इंटिग्रल पार्शल फ्रॅक्शनमधल्या टाईप फर्स्टचं झालं, जिथं तुमचे दोन्ही डिनॉमिनेटरमध्ये असणारे टर्म्स हे काय आहेत, नॉन रिपीटेड म्हणजे वेगवेगळे आहेत, म्हणून आपण त्याची सोल्युशन मेथड यूज केली. इथे तुमचे दोन पॅकेट्स आहेत म्हणून आपण कॉन्स्टंट किती घेतले, दोन. फर्स्ट कॉन्स्टंट ए डिवाइडेड बाय फर्स्ट फॅक्टर प्लस कॉन्स्टंट बी डिवाइडेड बाय सेकंड फॅक्टर करून घेतला. नंतर आपण सेकंड स्टेपमध्ये काय करतो, दोघांचा डिनॉमिनेटर आपण इक्वल करून फक्त न्यूमरेटरच्या व्हॅल्यू लिहून घेतो. मग इकडची न्यूमरेटरची व्हॅल्यू आहे 12x + 3. एला डिवाइडेड बाय फर्स्ट ब्रॅकेट ऑलरेडी आहे म्हणून आपण त्याला फक्त सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, प्लस बी डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेट आहे म्हणून त्याला आपण फर्स्ट ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, आणि त्याला आपण म्हटलं इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये असणाऱ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 केली की तुम्हाला कॉन्स्टंट एच्या आणि बीच्या व्हॅल्यूज मिळतात, म्हणून आपण पहिला ब्रॅकेट 3x - 7 ला 0 केलं, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 7/3. जिथं जिथं एक्स आहे तिथं आपण व्हॅल्यू किती ठेवली, 7/3 ठेवली याही बाजूला आणि याही बाजूला. जिथं 3x - 7 फॅक्टर येतो तिथं आपण डायरेक्टली त्याची व्हॅल्यू म्हटली 0. इकडं 3 भाग घालवून घेतलं, राहिलेल्या टर्म्स लिहून घेतल्या. इथे 7 × 2 = 14 करून घेतलं आणि टर्म्स आहे तशाच ठेवल्या. बेरीज आहे, छेद सारखे नाही म्हणून तिरकस होऊन आकार केला, आणि ही टर्म परत दुसऱ्या बाजूला शिफ्ट करताना रिव्हर्स ऑर्डरमध्ये आली, आणि बीची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 93/41. सिमिलरली दुसरा ब्रॅकेट 2x + 9 = आपण 0 केला, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, -9/2 मिळाली. ती व्हॅल्यू इंटिग्रलमध्ये यूज केली आणि सिमिलरली सिम्प्लिफाय केलं की आपल्याला कॉन्स्टंट एची व्हॅल्यू मिळेल. एची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 102/41. आता ह्या दोन्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये घातल्या आणि इक्वेशन 1 बिकम्स 12x + 9 × 3x - 7 = 102/41 / 93/41 / 93/41 / 3x - 7. दोन्ही इंटिग्रल सेपरेट केले आपण. इंटिग्रलमध्ये असणाऱ्या कॉन्स्टंट आपण इंटिग्रलच्या बाहेर घेतल्या आणि आजच्या फंक्शनचा फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला यूज करत असताना हे इंटिग्रल तुमचे इंटिग्रेशन ऑफ 1/fx dx टाइप्स आहे, आणि याचं आन्सर काय आलं, लॉग ऑफ फंक्शन आहे तसं म्हणजे 2x + 9. पण एक्सचा कोएफिशियंट इथं 2 आहे म्हणून आपण 2 काय केलेलं आहे, डिवाइड केले. सिमिलरली इकडे एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 3, म्हणून आपण कितीने डिवाइड केलं, 3. इथं 2 भाग घालून घ्या, इकडे 3 भाग घालून घ्या, म्हणजे तुम्हाला लास्ट आन्सर काय मिळालं, 51/41 · log(2x + 9 + 31/41 · log(3x - 7 + constant c). इथं आपलं हे एक्झाम्पल कम्प्लीट झालं. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्शल फ्रॅक्शनचा पहिला टाईप पाहिला, त्यातले 2 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटरमधले तुमचे रूट्स हे काय असतात, नॉन रिपीटेड. आणि इथं आपल्याला सोल्युशन घेताना जेवढ्या टर्म्स तुमच्या खाली आहेत म्हणजे जेवढे फॅक्टर्स आहेत तेवढेच कॉन्स्टंट्स आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची ॲडजस्टमेंट करून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूयात, राहिलेले पुढचे एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. थँक्यू.